श्रीरामपूर शहरामध्ये संत श्री रोहिदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. श्रीरामपूर येथे साईनगरमध्ये संत रोहिदास महाराजांच्या मंदिरात हरिभक्तपरायण कांगुणे महाराज भोकर यांचे कीर्तन संपन्न झालं. याप्रसंगी श्रीरामपूर पालिकेच्या नगराध्यक्षा अनुराधा अधिक, नगरसेवक संतोष कांबळे, आमदार भाऊसाहेब कांबळे, मंदा कांबळे, रोहित वाकचौरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. हजारोंच्या संख्येने भाविक कार्यकर्ते हजर होते. नगरसेवक संतोष कांबळे यांनी S9 शी बोलताना सांगितलं की संत रोहिदास सेवा मंडळातर्फे वर्षभर महापुरुषांच्या जयंत्या आणि सामाजिक कार्य नेहमी करत असतात. सामुदायिक विवाह, रक्तदान शिबिर असे एक ना अनेक सामाजिक कार्य संत रोहिदास सेवा मंडळ करत असते. कैलासवासी तुकाराम मामा डहारे यांनी या संत रोहिदास सेवा मंडळाची स्थापना केली. नंतरच्या काळामध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघ या नावानं माजी समाज कल्याण मंत्री आदरणीय बाबूराव गुलाब साहेब यांनी ही संघटना सुरू केली. 1992 सालापासून संत शिरोमणी रोहिदास महाराजांची जयंती असेल, सर्वधर्मीय सामुदायिक विवाह असेल किंवा खिलारी येथे जो भूकंप झाला होता त्या भूकंपग्रस्तांना देखील संत रोहिदास सेवा मंडळाच्या माध्यमातून भरीव अशी मदत त्या काळी करण्यात आली होती. त्यानंतर जे गुणवंत विद्यार्थी असतात त्यांचा गौरव करणं, त्याचप्रमाणे जे विद्यार्थी असतात गोरगरीब त्यांना वह्या पुस्तकांचे वाटप असेल, गणवेशाची वाटप असेल, असे अनेक उपक्रम या संत रोहिदास सेवा मंडळ व राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून राबविले जात आहेत. याप्रसंगी माजी आमदार जयंत ससाने, माजी आमदार भानुदास मृगुटे, सुभाष गांगड, चंद्रकला डोळस, सचिन गुजर, रणदिवे कुरेशी इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येनं हजर होते. न्यूज रिपोर्टर गोविंद साळुंके, S9 मीडिया, श्रीरामपूर.